वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने अमरावती शहरात संचारबंदी लावली आहे. अमरावती शहरात विनाकारण बाहेर फिरण्यास शासनाने मनाई केली. एकीकडे याच दिवसात शासकीय कार्यालयात फक्त 15% कर्मचारी उपस्थित असणे बंधनकारक केले आहे. अशावेळी याच दिवसात शेकडो हजारो नागरिक मोबाईलवर मोठ्या प्रमाणात व्यस्त असताना दिसून आले आहे. याच संचारबंदीत नागरिकांनी इतर दिवसापेक्षा सर्वात जास्त मोबाईललाच वेळ दिला आहे. 95% नागरिक मोबाईलचा वापर केल्याचे सर्वे मधून स्पष्ट झाले आहे. गृह विलगीकरण सोबतच रुग्णालयात इतर ठिकाणी सुद्धा क्वारंटाईन असलेले नागरिक सुद्धा आपला सर्वात जास्त वेळ मोबाईलवरच खर्च करीत आहे. यातून सोशल मीडियाचा कोरोना संचारबंदीत सर्वात जास्त नेट रिचार्ज सोबतच कॉलिंगचा नागरिकांचाही खर्च होत आहे. एकीकडे या संचारबंदीत जीवनावश्यक दुकाने वगळता सर्वच दुकाने उघडण्यास बंदी असताना अनेक मोबाईल शॉपिंग मालक घरबसल्या पेटीएम, फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून नागरिकांना रिचार्ज देत आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा घरीच ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. यातही सर्वात जास्त खर्च होत आहे. दर दिवशी हजारो नागरिक रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर ऑनलाईन व्यस्त असताना दिसून येत आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.